कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता वेळेत घाट येथे डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलच्या वतीने स्वर्गीय श्रीमती सिंधुताई विखे पाटील कोविड केअर सेंटर पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं. 15 दिवसापासून हे सेंटर कार्यरत झाल्याने फार मोठ्या प्रमाणात पेशंटची संख्या या ठिकाणी येऊ लागलेली आहे. आमचं टार्गेट सुरुवातीला 150 बेडचं होतं, या 150 बेड नंतर 200 आणि आता जवळपास 400 बेडपर्यंत आम्ही हा आमचा बेडची संख्या नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. यामध्ये 30 बेडचं ICU आहे, ज्यामध्ये जवळपास 12 व्हेंटिलेटर्स आहेत, 6 BiPAP मशीन्स आहेत आणि सगळ्या बेडला मॉनिटर इक्विप्ड आहे आणि हे ICUच्या माध्यमातून त्या ठिकाणी पेशंटला ट्रीटमेंट दिली जाते. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आहे आणि आमचा प्रयत्न आहे की ज्या पद्धतीने हा कोविड वाढतोय आणि कोरोना वाढतोय लवकरात लवकर पेशंटला ट्रीटमेंट देऊन या ठिकाणी बरं करण्याचा आमचा प्रयत्न कायम असतो. त्याचबरोबर वॉर्डला सेग्रिगेट करण्यामध्ये ICU वॉर्ड जसा आहे तसे 2 मॉडरेट सिमटम्सचे पेशंटचे वॉर्ड आहेत, ज्यामध्ये सगळ्या बेड्सला ऑक्सिजन सुविधा आहे. या ठिकाणी पेशंट ज्यांना व्हेंटिलेटरची आवश्यकता नाही आहे मात्र CT स्कॅनवर लंग चेंजेस दिसत आहेत, त्या ठिकाणी त्यांना आम्ही ऑक्सिजन देऊन इंजेक्टेबल्स आणि याची ट्रीटमेंट या ठिकाणी सुरू केलेली आहे. आणि त्याचबरोबर त्याच्या शेजारी संलग्न असलेला एक माइल्ड वॉर्ड आहे, त्या माइल्ड वॉर्डमध्ये साधे पेशंट ज्यांना कुठलाही त्रास नाही त्याची ट्रीटमेंट चालू आहे. CT स्कॅन विभाग एवढ्या मोठ्या प्रमाणात आमच्यावर त्या ठिकाणी प्रेशर येतो, ज्या ज्या नागरिकांची गैरसोय होतो मी त्यांची माफी मागतो, पण ज्या CT स्कॅन मशीनवर साधारण 20 पेशंट रोज व्हायचे आज मागच्या 10 दिवसापासून तिथं रोज 350 CT स्कॅन होत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात CT स्कॅन मशीनचा वापर होतो आणि त्याचबरोबर RT-PCR लॅब जी मधल्या कालावधीमध्ये पहिल्या लाटेदरम्यान आपण सुरू केली, अनेक पेशंटला त्याचा लाभ दिला, ती आम्ही बंद केली होती, ती पुन्हा आम्ही आता कार्यान्वित केलेली आहे आणि साधारण 24 तासाच्या आत या सगळ्या रिपोर्ट्स आम्ही त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न करतोय. तर असं एक पूर्णपणे सुसज्ज कोविड सेंटर या ठिकाणी डॉक्टर विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलमध्ये आम्ही सुरू करतोय आणि निश्चित यांनी गोरगरिबांना लाभ होईल अशी माझी अपेक्षा आहे.